जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक प्रदीप जोडले जातील. हॅलो हॅलो, धन्यवाद सर. नक्कीच सेकंड राऊंडचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. सावरी विपक्ष निवळी, एक मोठा सामना, एक बिग लढत. एक बॉल द्या, बॉल द्या, बॉल द्या, एक बॉल, बॉल द्या, एक जुना झाले. म्हणजे चांगला स्ट्रोक आपण पाहिला आणि श्री गणेश देखील होतोय. निवळी संघाचा चार आकड्याने आक्रमण केलं आणि चौकार देखील प्राप्त केलाय. थोडा इकडेच इकडे उभे राहा, असं इकडे उभे राहा. ए प्रदीप, पुढे पुढे घ्या, पुढे पुढे घ्या ना, मी पुकारतो. या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी दिनदर्शिका वाटप केली जाणार आहे. कोळघरचे ग्रामस्थ आपण या ठिकाणी दिनदर्शिका घेण्यासाठी यायचं आहे. ज्यांची ज्यांची मी नावं घेत त्यांनी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून दिनदर्शिका वाटली जाईल. मी विनंती करेन, बरोबर शंभर आपणास विनंती आहे, आपण देखील हे कॅलेंडर घेण्यासाठी यायचं आहे. संकल्प प्रतिष्ठानचे शंकर मारुती शिंदे यांचाही या ठिकाणी कॅलेंडर देऊन या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठान येथून सन्मान केले जाते. तसेच संपत शिंदे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी कॅलेंडर दिले जाते. संकल्प प्रतिष्ठानचं जन्मी माता क्रिकेट क्लब कोळघरच्या वतीनं मनापासून स्वागत करते. पुन्हा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रदीप सर यांच्याकडे. नक्कीच आपला देऊन फटकेबाजी करतोय निवळी संघाचा सलामीचा फलंदाज. यावेळेला देखील फटका चांगला आला. शतरक्षक गणेश शिंदे आहेत, ते की करतील. दुसऱ्या भागाचा मान दाखवला. या ठिकाणी संधी निर्माण झाली होती, मात्र अनिल शिंदे थोडीशी चुकी करतात. जर परफेक्टचा थ्रो असता तर नक्की हा जोडी म्हटला एकाला नक्कीच करता लागला असतो. नक्कीच दहा फलंग देखील पोहोचले. निवळी संघाचं बिनभात दहा तोंड लाकड्यावरती दहा फलक पोहोचले. नक्कीच पावर प्ले शतक आहे. अनिल शिंदे हाताळतात. या वेळेला स्ट्रोक द ग्राउंड चेंडू जाईल. धन 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 करीत सी मार रेषे पार हा आलाय चौकार फोर रन. नक्कीच फटकेबाजी चांगली आपण अक्षय यांच्या पाठीमध्ये पाहतोय. पाठच्या सामना मध्ये थोडी निराशा हाती आली होती, मात्र या वेळेला ती निराशा तो कोणीच काढताना मैदानामध्ये येऊन पाहतोय. अक्षय पॉवर प्ले शतक आहे. अनिल शिंदे हाताळलाय का अनिल देवी गोलंदाज आहे. काहीतरी आगळा वेगळा करतील का. फिल्टर चेंडू होता मात्र ब्लॉक पद्धतीचा कन्वर्ट झाला. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल आणि एकाच धावाच्या सरासरीने धावपल्ला घेऊन पोहोचले पंधरा आकड्यावरती. पहिले शतक समाप्तीची घोषणा झाली. नक्की थोडंसं महागडे शतक म्हणावं लागेल कारण तीन चौकार आलेत. चांगली फलंदाजी निवळी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. हॅलो, तसेच पावशिवडे गावचे सुपुत्र आणि लेजंड खेळाडू सुरेश दादा पवार यांना विनंती करतो. आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. मी विनंती करेन पावशिवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय सुरेश दादा पवार, आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. शतक क्रमांक दोन साऊथ संघाकडून कर्णधार निलेश शिंदे. मग तिथे काहीतरी करावं लागेल कारण ही जोडी आहे आणि फटका चांगला आलाय. या वेळेला यष्टी शतरक्षक चुकी करतोय. क्रिकेट मध्ये चुकीला माफी मिळते. पकडो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच, ही मॅच होती या कॅच होती कारण हा खेळाडूचा फलंदाज आपण पाहतोय. या माशाला जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न पुरेपूर निलेशाने केला होता, मात्र शतरक्षकाने थोडीशी चुकी केली. नक्कीच कॅच विंडो मॅच म्हटलं जातं मराठीमध्ये. पकडा कॅच, जिंका मॅच असं देखील म्हटलं जातं. म्हणजे क्रिकेटमध्ये कॅचला किती महत्व. नक्कीच निलेश कर्णधार आहे, जबाबदारी घेतली. नक्कीच पहिल्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं होतं अंतिम षटक निलेश यांनी हाताळलं होतं.
आणि या षटकामध्ये देखील सात चेंडूंची दहा धावांची आवश्यकता असताना अप्रतिम गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय करून दिले. म्हणजे कर्णधार कुठेतरी जबाबदारी घेतो. या वेळेला देखील फटका चांगला आलाय. चेंडू जाईल का? चेंडू जातोय. बिग 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 एक तर सात धावांसाठी षटकार. एक कॅश तुम्हाला महागात पडले, कारण हा जर खेळाडू बाद झाला असतो तर नक्कीच थोडस दडपण निर्माण झाला असतो. नक्की एक एक महत्वाची गोष्ट असते क्रिकेटमध्ये. छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्ही सामन्यामध्ये बाहेर जाऊ शकता. ह्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. किरण त्या ठिकाणी होते. किरणाने जर झेल टिपला असता तर नक्कीच हा षटकार वाचला असता. नक्कीच क्रिकेटमध्ये ज्या वेळी फलंदाजाला संधी निर्माण होते त्या संधीचे सोनं केले आणि या संधीचे सोनं करत असताना मोठे ते चक्का मारा. हा देखील फटका एज लागला. चेंडू जाईल का? देखील झोन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव नक्कीच जमा केली जाईल आणि एकच्या सरासरीने धाव फलक देखील पोहोचले. चोरीस बिनबहादूर चोरीस नक्कीच एक मोठा बल्लाढ्य संघ आहे. मेहुल संघ या संघासमोर जर टिकायचं असेल तर नक्कीच सावी संघाला मेहनत करावी लागेल. हा देखील स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. या वेळेला गणेश याने कोणतीही चुकी केली नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल. अक्षरची खेळ होते संपुष्टात. येतो बॅक टू पहिल्या उत्तर असलं प्रति उत्तर देताना विनोद शिंदे एक षटकार आला असला तरी मी थकणार नाही. मी थांबणार नाही. मी लढत राहणार. मी दमणार नाही. माझा मी खेळ दाखवत राहणार. विनोद शिंदे दाखवून दिले. फलंदाज किती मोठा असू द्या त्याला रोखण्याची ताकद क्षमता गोलंदाजामध्ये असली पाहिजे. फलंदाज कोणत्या अँगलने फलंदाजी करतो त्याची कमतरतेची दिशा कोणती आहे त्या दिशेने जर तुम्ही गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्ही यशस्वी ठरू शकता. आणि अप्रतिम गोलंदाजीचं मानक प्रदर्शन आपण पाहतोय. कर्णधार निलेश शिंदे शतक क्रमांक दोन समाप्त होते. दोन षटकांच्या अखेरीस स्कोर करण्यावरती धावा लागतात. चोवीस ट्वेंटी फोर मूळ बाराच्या रेडीतनं धाव फलक मूळ संघाची चाललंय. अंतिम षटक असेल हनुमानीचे षटक असेल. योगेश कमी वरती जबाबदारी दिले. नक्कीच साऊंड समोरून अनुभव देखील यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात आणि गोलंदाज निघालाय. योगेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकाणा लागते. चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिफेंडर झोन मध्ये एक धाव नक्कीच मिळेल. नक्कीच किरण यांच्या बॅट मधून एक धाव जमा झाले. किरण आणि अक्षय ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच फटकेबाजी चांगली केली. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये थोडस निलेशनं कमबॅक केलंय आणि यावेळी देखील अचूक टप्पा अचूक लाईन आणि अचूक लेन गोलंदाजी करतोय. योगेश नक्कीच कमबॅक करावं लागेल कारण समोर तेवढाच बलाढ्य संघ आपण पाहतो. कांदाटी खोऱ्यातील एक नामांकित संघ आहे. पाठच्या स्पर्धेमधील हा संघाने विजय मिळवला होता. या वेळेला चेंडू हवेमध्ये काय होईल? झेल ड्रॉप झालाय. आणखी एक विकेट सोडला गेलाय. नक्कीच हा विकेट कुठपर्यंत चालेल आणि हा फलंदाज कशा प्रकारे खेळ करेल? नक्कीच जीवन मिळालंय. मौका मिळालाय. आणि मोके पे चौका आएगा कि मोके पे छक्का आएगा? ये गोष्ट कमी निघालत. हो अप्रतिम सुरेख अचूक टप्पा अचूक लाईन अप्रतिम गोलंदाजी योगेश कांबळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच एक झेल साठी जर संधी निर्माण करून दिली होती. बरोबर पुन्हा गोलंदाज निघाला. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू गेला. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव नक्कीच जमा केली जाईल आणि एका धावाच्या सरासरीने धाव फलक पोहोचलाय. 29 नक्कीच अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा नक्कीच प्रयत्न मैदानामध्ये चालू आहे. मात्र धावा असतील 28.
यावेळी देखील मोठा स्ट्रोक आलाय. क्षेत्ररक्षक धावलाय. कर्णधार होता. आणखी एकच चुकी घडते. मात्र त्या दरम्यान दोन धावा देखील पूर्ण केले. अशा रीतीने दोन धावा पूर्ण केल्यानंतर धाव फलक पोहोचलाय 30-20 आकड्यावरती. आणि तीन षटकांच्या फलकतेनंतर 10 मिनिटने धाव फलक पोहोचले 30. मात्र 31 धावांचे आव्हान सावरी संघासमोर असेल. हॅलो संतोषजी दादा शेलार अंधारी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सीताराम शेलार अंधारी आपण देखील या ठिकाणी हजर आहात. आपण देखील या ठिकाणी मंचावरती या. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. त्यानंतर आपण मॅच पाहणार आहोत. मुनावळी संघ विरुद्ध सालोशी संघ. चला आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं. त्या ठिकाणी टॉस केलं जाईल. या ठिकाणी मी विनंती करेन की आमच्या गावचे सुपुत्र आणि ज्यांनी माता ग्रामविकास मंडळाचे सचिव सन्माननीय गोविंद शिंदे यांना विनंती करतो. आपण टॉस मध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी टॉस करण्यासाठी आपण लगेच त्या ठिकाणी जायचं आहे. चला मंगाचा कॉइन कुठे गेला रे प्रदीप? हॅलो सालोशी संघाचे संघ नाईक आणि मुनावळे संघाचे संघ नाईक लगेच आपण या ठिकाणी बस मध्ये यायचं आहे. ज्या ठिकाणी मॅच आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत सालोशी संघ विरुद्ध मुनावळे संघ. या ठिकाणी जन्मदा ग्रामविकास मंडळाचे सचिव सन्माननीय गोविंददा शिंदे आणि आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष संपतदा शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. टाकू नका असं टाकू. इकडे इकडे या ठिकाणी टॉस. हॅलो सालोशी संघाचे संघ नायक या ठिकाणी टॉस करतायत. चला टॉस करायचा आहे. टॉस मागतायत. सॉरी उडव कॉल जातोय. टेल मुनावळे संघ टॉस जिंकताय. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण नक्कीच स्वीकारतायत मुनावळे संघ. आपल्याला इथे फलंदाजी करायची आहे. दोन्ही संघाला या ठिकाणी मी बेस्ट ऑफ लक. हॅलो 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 याच ठिकाणी कोणाला जर हॅलो कोणाला जीवायचं असेल तर या ठिकाणी जीव. हॅलो कोणाला जर जेवायचं असेल आपला हेल्थ खेळाडू जे असतील कोणी जेवायचं असेल तर या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्यास कृपया विनंती असेल. या ठिकाणी जेवणाची देखील व्यवस्था आहे. आपण देखील या ठिकाणी जेवण्यासाठी यायचं आहे. पहिल्या सामन्याच्या दिशेने या ठिकाणी आपण मॅच पाहतोय. मूळ संघ विरुद्ध सावरी संघ समालोचक या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रदीप तसेच गणेश तुकाराम शिंदे कोळेगावचे सुपुत्र आपल्यास देखील विनंती. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. गणेश तुकाराम शिंदे आपल्यास विनंती. आपण देखील समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी यायचं आहे. धन्यवाद सर. जेव्हा सामने चालू होते पहिला चेंडू डिक्लेअर चेंडू आला. डॉट चेंडू डिक्लेअर आपण पाहिले. गोलंदाज निघाला. यावेळेला देखना स्ट्रोक आला. क्रिकेटचा मानव सौंदर्य दाखवणारा फटका. चेंडू जाईल का सीमेवर असल्याकडे. क्षेत्ररक्षक एक नाही दोन नाही तर तीन क्षेत्ररक्षकांनी धाव टाकले. त्या दरम्यान धावा पूर्ण केले आहेत तीन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. योगेश आणि प्रवीण यांच्या दरम्यान आपण पाहतोय. एक अप्रतिम देखना स्ट्रोक योगेश यांच्या बॅटमधून आपण पाहिला. नवीन संघ आपला 12 प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. हॅलो राजेंद्र भोसले मुंडावळे आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. या ठिकाणी आपणास देखील विनंती आहे. आपण देखील समालोचन कक्षामध्ये या. स्ट्राईक ला प्रॉब्लेम आहे. बॅटची खालची कडा लागते. डिक्लेअर चेंडू जातो. एक धाव नक्कीच
साइड जमा हो धाव गणक जोड़ दिन भाग चार फटकेबाजी करावी लगे जर मे संघा गोलंदाजी अपन बनली तो अप्रतिम गोलंदाजी है नक्की अपने कम बैक गोलंदाज करते प्रवीण आणखी एक देखना स्ट्रोक निर्धाव चेंडू आपण वळता मात्र पण साम जेडे वळतात एक अतिरिक्त धाव साऊल जिंगाच्या खात्यामध्ये जमा केली जाईल नक्कीच धाव पूर्ण पोहोचले पाच लाकडावरती पहिले शतक पावले ते शतक आहे आणि या षटकांमध्ये हाणामारी करावी लागेल कारण एकतीस धावांचं आव्हान आहे तीन षटकांचा खेळ आहे आणि या खेळामध्ये तुम्हाला खेळाखेळी करावी लागेल धावांसाठी धावा धाव मैदानामध्ये करावी लागेल गोलंदाज निघालाय प्रदीप जर्सी क्रमांक 77 स्ट्राइक इन ला फ्रेंडली पाहतो प्रवीण शिंदे या वेळेला देखना स्ट्रोक आलाय ऑफ साइड जर दिसले नाही मात्र नशिबाने साथ नाही दिले चेंडू थोडासा ज्या ठिकाणी पडला गेला तिथे थोडस चेंडूची गती कमी झाली थोडासा चेंडूने उचल घेतला सुद्धा नक्कीच चौकार आला असता मात्र दोन धावा नक्कीच जमा केले पाटील आणि धाव फलक देखील पोहोचले सात याकडेवरती नक्की खेळावं लागेल लढावं लागेल या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल कारण स्पर्धा देखील नामांकित आयोजन नियोजन आपण पाहतोय एक देखील स्पर्धा या नवीन शहरामध्ये आपल्या भेटीला आले कोरडे संघाच्या माध्यमातून स्वर्गीय तिने शिंदे स्मृती चषक 2023 चा हा ठराव आपण मैदानामध्ये पाहतोय या दरम्यान विकेटचं पटण करतोय योगेश कांबळेला भरपावं लागेल एकच बॅग तुटे होईल चांगली फटकेबाजी करत होतात नक्कीच अति जाळी केली अति जाळी संकटातून येईल म्हटलं जातं त्याचप्रमाणे जर तुम्ही थांबला असता शेवटच्या षटकापर्यंत खेळा खेळला असता तर नक्कीच चांगले खेळ तुमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले असते नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय पाचच्या सामन्यातील सामनावीर त्याची चर्ची अंगावरती परिणाम केलंय अनिल शिंदे सावरी संघाचा एक अनुभवी खेळाडू या वेळेला देखील फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा लागली या वेळेला फलंदाजाला वेट करून चेंडू गोष्टींचा वेट घेतला फलंदाज बाद झाला विकेटचं पतन धक्का क्रमांक 2 प्रवीण शिंदे येथील बॅट पाहिला नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये होते मात्र दोन्ही फलंदाज सलामीच्या तुलनेमध्ये परतलेत आता मात्र जबाबदारी असे अनिल शिंदे यांच्यावरती कारण पाचच्या सामन्यामध्ये आपण पाहिले तर अप्रतिम फटकेबाजी या खेळांनी केली होती षटकार चौकार देखील मारले होते आणि या वेळी देखील आवश्यकता आहे कारण 31 धावांचं आव्हान आहे तुम्हाला खेळावं लागेल कारण सावळी संघाकडून जर आपण पाहिलं तर दौरी शिंदे आज उपस्थित नाहीत त्यांची जागा पाचच्या सामन्यामध्ये अनिल शिंदेने नक्कीच भरून काढली होती मात्र या सामन्यामध्ये कशा प्रकारे आपली खेळी करतात आपला दमखम कशा प्रकारे मैदानामध्ये दाखवतात याच्याकडे लक्ष असेल नक्की तो शतक क्रमांक 2 हाताळतोय नवीन संघाकडून गोलंदाज फटका चांगला होता मात्र टायमिंग फसला क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणतेही चुकू नाहीये या ठिकाणी विकेटचं पतन घडतंय ज्याच्याकडे आशा होती तोच निराशा देऊन परत पडतोय अनिल शिंदे येतोय बॅक टू पॉइंट अप्रतिम गोलंदाजी ज्ञानेश्वर यांच्या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच पहिला चेंडू टाकला गेला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलाय म्हणजे गोलंदाज आपली कला मैदानामध्ये दाखवताना आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चला मित्रांनो थोडा स्पीड अप घ्यायचा बराच वेळ आपण खर्च करतोय एक दोन दिवसाची स्पर्धा आहे अंतिम दिवस आहे किरण यांच्या बॅटवरून स्ट्रोक चांगला आलाय नॉमिनल स्लॅममध्ये चेंडू ट्रॅव्हल होता होता क्षेत्ररक्षकाने धाव टाकली झेप टाकली आणि फलंदाजाला आपल्या चाळ्यामध्ये खेचून घेतलाय आणखी एक विकेटचं पतन फलंदाज बाद होईल किरण नक्कीच सावरी संघ थोडासा कुठेतरी फसलेला आपण पाहतोय कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पहिले चांगली खेळी केली होती
मात्र यावेळेला फलंदाज प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याच्या नादामध्ये परतलं पणेमध्ये. क्रिकेटमध्ये तुम्ही प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकार मारण्याच्या नादामध्ये फसू शकता. तुम्ही एकेरी दुहेरी धावाने देखील तुमच्या स्कोर पर्यंत पोहोचू शकता. नक्कीच एकेरी आणि दुहेरी धावाने तुम्ही स्ट्राईक रेडेड केल्यानंतर देखील नवीन फलंदाज येतो. गोलंदाजाला देखील एवढा अंदाज नसतो, त्यामुळे एखादा मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये पडलाच जातो. तुम्ही जर प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकार खेळण्याच्या नादामध्ये जर असाल तर नक्कीच फसला जाल. सुरेख चेंडू टाकला गेला, डॉट दिलेला आपण पाहतोय. अजय स्ट्राईकला फलंदाज आहेत. नक्कीच त्यांच्या पाठीमागे देखील आनंद प्रत्येक वर्षाचा आहे आणि आज खेळावं लागेल. जर सावरी संघाला जर अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन जायचं असेल तर मैदानामध्ये लढावं लागेल, कारण सलामीची जी फलंदाजी होती बँक पाठीमागे परतले. यावेळेला कुटपीचा चेंडू यावरती देखील मोठा फटका येणं आवश्यक होता, कारण या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की ज्या वेळेस शॉर्ट बॉल येतो फलंदाज आवडीने खेळ खेळतात आणि मोठा फटका देखील येतो. यावेळेला फटका येणे आवश्यकता होती. दुसरे शतक आहे, अप्रतिम शतक हाताळले, दोन विकेट देखील घेतलेत आणि धाव आतापर्यंत एकही दिली नाहीये. यावेळेला बॅटची खालची कडा लागते, एक धाव नक्कीच जमा होईल आणि धाव फलक देखील पोहोचली 9 आकड्यावरती. नक्कीच गणेश शिंदे आहे, हा खेळाडू देखील मोठे फटके खेळू शकतो. दमकम आहे, क्लास आहे, दर्जा आहे, क्वालिटी आहे. यावेळेला ऑप्शन दिसून फटका खेळला, लॉंग ऑफच्या दिशेने तुम्ही ट्रॅव्हल झाला. शतकाचा बंद झाला, मात्र त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या आणि एकेरी दुहेरी धावाने तुम्हाला टार्गेट चेस करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एखादा देखील मोठा फटका खेळण्याची आवश्यकता आहे. चौकार आणि षटकार तुम्हाला मारावंच लागेल, कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलक 11 आकड्यावरती पोहोचलाय, म्हणजे अंतिम षटक असेल आणि या षटकामध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे नक्कीच षटकार आणि चौकार तुम्हाला मारावे लागतील. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी हा खेळाडू देखील करतोय, कारण यावेळेला फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक आहे, काय झालं या ठिकाणी आणखी एक विकेटचं पटून धरते. देखना झेल टिपला गेलाय. नक्कीच गोलंदाजीचं आपण कौतुक करेल, पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलाय. नक्कीच मॅन ऑफ द मॅच जर्सी परिणाम केला, म्हणजे हा खेळाडू देखील उच्च लेवलचा आहे, चांगली खेळ करतोय. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. सावरी संघाकडून एक अनुभवी फलंदाज सागर शिंदे. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये देखील सुंदर हवा देखील सुटले, म्हणजे आपण खेळ मैदानामध्ये पाहताना प्रेक्षकांनी देखील आलंच येईल असा खेळ मैदानामध्ये आतापर्यंत घडलेला नाहीये, कारण प्रत्येक सामना हा टॉपचा मॅच होतो आणि चांगला खेळ मैदानामध्ये घडला जातो. आणखी एक डॉट डिलिव्हरी आपण पाहतो. नक्कीच सामना थोडासा नेहमी संघाच्या मागे झुकताना आपण पाहतोय. हॅलो, तसेच कोळहे गावचे सुपुत्र सन्माननीय रमेश सीताराम शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहे. मी आयोजकांच्या वतीनं आपलं दादा मनापासून सहर्ष स्वागत करतो. आपण देखील मंचावरती येऊन बसायचं आहे. ज्यांनी टीमसाठी स्पॉन्सरशिप केली होती, टी शर्ट्स देण्यात आले होते, ते मान्यवर कोळघर गावचे सुपुत्र या ठिकाणी रमेश दादा शिंदे, एक कोळघर गावचे लेजेंड खेळाडू आणि माजी कर्णधार म्हणून ज्यांची ओळख आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील व्यासपीठावरती मनापासून स्वागत करतोय. चला पुन्हा जाऊया मैदानामध्ये. आणखी एक विकेटचे परिणाम घडले, सागर शिंदे देखील परतावं लागतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. गोलंदाज नक्कीच 3 चेंडूंचा खेळ खेळलाय आणि या 3 चेंडूंमध्ये 2 विकेट देखील घेतल्यात, म्हणजे अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथने गोलंदाजी करतोय. चांगला फटका आलाय, मात्र एकेरी दुहेरी धावेने तुम्ही पोहोचू शकत नाही. तुम्हाला षटकार आणि चौकार मारावेच लागतील.
सामना देखील अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला आहे. सामना नेहमी संघाच्या बाजूने तीन रन झुकताना आपण पाहतोय. तीन चेंडू शिल्लक आहेत. कल्पिता सैनी चेंडू खेळून काढला. एक धाव नक्कीच मिळेल. मात्र सामना थोडासा सावरी संघाच्या हातातून सुटताना आपण पाहतोय. सुरुवातीपासून फलंदाजीमध्ये थोडीशी निराशा साथीला आली गाठीला आली. सेकंड राऊंड मध्ये आपण खेळ होतो आणि आपल्याला नक्कीच आत्मविश्वासाने खेळावं लागणार होतं. या वेळेला गणेश यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय. काय होईल चेंडू का गेलाय. समरेषे पार षटकार आलाय. मात्र ज्या षटकारांची आवश्यकता जी पहिली होती त्यावेळेला षटकार आले नाहीत. जर दुसऱ्या षटकामध्ये जर षटकारांची आवश्यकता होती त्यावेळी जर आपण फलंदाजी अप्रतिम केली असती तर नक्कीच तुम्ही चांगला खेळ खेळला असता. Mm-hmm.